मॉर्निंग माई डियरेस्ट फैमिली, वेलकम टू अवर फर्स्ट व्लॉग ऑफ 2022 इयर गाइज. अँड आय एम जस्ट सो एक्सायटेड फॉर दिस व्लॉग, कारण ह्या व्लॉगमध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी कसं काय 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 करतो हे सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि मी जस्ट ट्राय करते की मी सर दररोज मी माझा जो दिवस आहे ना तर तो असाच जावा आणि मी असंच फॉलो वगैरे करते सर्व. तर मी सकाळी आता 4 वाजता उठलो आहे. मी झोपेत होती, उठा वाटत नव्हतं, बट वी हॅव टू गेट अप अँड फ्रेश अप, सो लेट्स गो. सो गाईज, आय यूज दिस फेस वॉश, दिस ब्रायन अँड कँडी चारकोल फेस वॉश, जो की मला खूप जास्त आवडतो. सो आफ्टर हॅविंग अ मॉर्निंग वॉटर गाईज, मी ना दिवसाची सुरुवात ना बेड बनवण्यापासून करतो, की म्हणजे आपण बेड वगैरे व्यवस्थित ठेवून जर पहिलं काम पूर्ण केलं तर आपले दिवसभराचे सर्व कामं खूप छान कम्प्लीट होतात असं मी ऐकलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर गाईज मी ना तुम्हाला माझं 2022 जे प्लॅनर आहे ना तर ती मी डायरी तुम्हाला दाखवते की मी ह्याच्यामध्ये दररोज काय करायचं आहे काय नाही ते लिहिते. आणि आज डेट आहे 22 जानेवारी, आणि मी सर्व ॲक्टिव्हिटीज लिहिल्यात की मला दिवसभराच्या काय काय कम्प्लीट करायचं आहे काही नाही. अँड इट्स स्टार्टिंग विथ अ व्हेरी गुड थॉट, दॅट इज एव्हरी मोमेंट इज अ न्यू बिगिनिंग गाईज. आणि ही आपण पहिली ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू, जे की मला इव्हिडन्स लॉ लेक्चर करायचं आहे, लॉचं लेक्चर, तर ते मी करायला आहे. आणि जे लॉचे स्टुडंट आहेत गाईज, त्यांना माहिती आहे की इव्हिडन्स हा जो सब्जेक्ट आहे तर तो आपला धर्मग्रंथ टाईप आहे. इव्हिडन्स सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आपल्यासाठी, तर त्याच्यामुळे मी ते सकाळी करते, कारण खूप जास्त लवकर लक्षात येते सर्व गोष्टी. नाव इट्स टाईम फॉर सेकंड ॲक्टिव्हिटी गाईड, जी की वर्कआउट प्लस जॉगिंग आहे, आणि त्यासाठीच मी रेडी व्हायला आहे. तर पाठीमागच्या घड्याळीला बघू नका, कारण त्याच्यामध्ये 9 वाजलेत, कारण ती खराब झाली आहे घड्याळ. आणि सो डोंट गेट कन्फ्युज. आणि आता मी मस्तपैकी रेडी वगैरे होणार आहे आणि पहिल्यांदा जॉगिंग करणार आहे. जॉगिंग झाल्यानंतर वर्कआउट करायचं आहे आपल्याला, सो लेट्स गेट गोईंग गाईज. तर माझं जॉगिंगचं टार्गेट आहे 4000 स्टेप्स गाईज, तर आत्तापर्यंत फक्त 2 to 6 झाल्यात. आणि सो लेट्स कम्प्लीट द टार्गेट फर्स्टली. जेरू, जेरू कम, गुड बॉय, गुड बॉय. जेरू, जेरू, कुछ 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 बॉय. जेरी, ती चप्पल सोड, चप्पल सोड. नो नो जेरू. खडू जेरूने थोडासा त्रास दिला, बट लेट इट बी, ही इज व्हेरी क्यूट. आणि आता आपल्या स्टेप्स कम्प्लीट होणार आहेत गाईज, थोडंसं टार्गेट बाकी आहे. सो आत्ता 96, 97 आणि 4000 स्टेप्स झाल्या फायनली. आणि आता मी घरी आलो आहे गाईज. फॅमिली, तर घरी आल्यावर ना सर्वात पहिलं मी जे काम करते ते म्हणजे पाणी गरम करणं, थोडंसं ल्यूकॉम वॉटर असते ना तर मी ते पिते. आणि आत्ता फक्त किती 6:30 वाजायलेत, आत्ता एवढं ल्यूकॉम
पाणी पिऊन आणि त्याच्यामध्ये मी लिंबू टाकते थोडंसं, कारण सकाळी लिंबू पिणं इज व्हेरी गुड. आणि मी माझ्या फेवरेट जागेवर बसून लिंबू पाणी प्यायलो आणि एवढं पिल्यानंतर आता आपला वर्कआउटचा सेशन आहे, म्हणजे आता जॉगिंग झाली, आता आपल्याला वर्कआउट करायचं आहे. सो करूयात आपण. फॅमिली, तर करेक्ट 7 वाजलेत आणि 7 वाजेपर्यंत मला जे काही करायचं होतं ना तर ते सर्व झालं आहे आणि माझे 7:15 लेक्चर स्टार्ट होतात. सो आय हॅव 15 मिनिट्स मोर आणि अँड लुक ॲट दी सनराईज गाईज, किती जास्त क्यूट दिसायले. तर माझे लेक्चर स्टार्ट झालेत गाईज. सकाळी 7 ते 12 माझे लेक्चर्स असतात आणि माझं जे फर्स्ट लेक्चर आहे तर ते क्रिमिनल लॉच आहे आणि आता सेकंड लेक्चर पण स्टार्ट झालं आहे जे की लेबर अँड इंडस्ट्रीयल लॉच आहे. आणि हे 2 लेक्चर झाल्यावर आम्हाला एकमध्ये थोडासा ब्रेक भेटतं आहे, तर त्याच्यामध्ये मी ब्रेकफास्टसाठी एकदम खमंग पोहे करायलो आहे. मला मोठ्याही थोडीशी हेल्प वगैरे करायलात आणि आता एकदम छान ब्रेकफास्ट मी तयार केला आहे. लुक ॲट इट. हॅलो गाईज, तर माझे ना लास्टचे 2 लेक्चर्स नाही आहेत. सो तर तेवढ्या वेळामध्ये ना मी माझ्या क्वेश्चन आणि आन्सरचा जे आपला जे व्लॉग आहे ना तर तो शूट करणार आहे, तर आपण तो शूट करू. आणि आता फक्त 11 वाजता 1 लेक्चर आहे. आत्ता टाईम झाला आहे, आत्ता टाईम 10 वाजलेत आणि आत्ताचं आणि ह्याच्या आत्ताचं 1 लेक्चर नाही आहे, तर त्या टाईममध्ये आपण करूया व्लॉग आणि मग पुन्हा लेक्चर जॉईन करू 11 वाजता. 1 आवरमध्ये फॅमिली मी पूर्ण क्वेश्चन आणि आन्सरचा व्लॉग शूट केला आणि थँक्यू फॉर अमेझिंग क्वेश्चन्स गाईज. आणि व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आणि एवढं झाल्यानंतर माझं जे शेवटचं लेक्चर जे राहिलं होतं ना इव्हिडन्सचं, तर आता ते लेक्चर चालू आहे. तर आम्हाला नवसागरे सर हे लेक्चर शिकवतात आणि खूप जास्त छान ते टीच वगैरे करतात. आणि आता एवढं झाल्यानंतर ना गाईज मला लंच करायचं आहे, खूप जास्त भूक लागली. तर धिस इज माय परिपूर्ण लंच आहे की एवढं जास्त छान मम्मीने मला वरच आणून दिलं. सो नाऊ टाईम इज 1 PM गाईज आणि आता एडिटिंगचा टाईम आहे. तर 1 ते 3 आय थिंक एडिटिंग वगैरे चालेल, 2 तास तरी व्लॉग एडिट करण्यासाठी लागतील. फायनली डन विथ एडिटिंग गाईज. खूप लवकर माझी एडिटिंग संपली, तर त्याच्यामुळे मला झोपण्यासाठी पण थोडा टाईम भेटला. तर 1 तास झोपले आणि झोपेतून उठल्या मी कॉफी पिली आणि कॉफी पिल्यानंतर इथे मम्मी मेहंदी काढत होती, तर ते तुम्हाला मी पुन्हा सांगते काय काढत होती तर. आणि आता मग कॉफी पीत कमेंट्सचे वगैरे रिप्लाय वगैरे करणं, सर्व पुन्हा व्हिडिओ अपलोड करणं, तर ह्या सर्व मी गोष्टी केल्या आणि हे पण सर्व झालं. सर्व काम वगैरे झालं आहे आणि ते जे खाली मी मम्मी वगैरे मेहंदी वगैरे काढायली ना, तर ती ह्यासाठी काढायली की हळदी कुंकू आहे ते ह्या महिन्यामध्ये हळदी कुंकू वगैरे असते ना, तर त्याच्यासाठी. आणि मी पण छोटी छोटी मेहंदी काढणार आहे, तर हळदी कुंकू खूप छान होईल यावेळेसचं. आणि मी पण काहीतरी आउटफिट वगैरे काहीतरी छान वगैरे घालणार आहे. सो लेट्स सी, तर तुम्हाला तर कळेलच व्लॉग आल्यावर नवीन नवीन. आणि हां, आणि आता मला पण मेहंदी काढायला जायचं आहे. मग मला ना मेहंदी काढल्यानंतर एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला, मला थोडंसं एका मंदिरामध्ये जायचं आहे. तर म्हणजे आज ठीक आहे, आज थोडंसं वेळ पण आहे, तर आपण दर्शन करून येऊ म्हणलं देवाचं. आणि मग अगोदर मेहंदी वगैरे काढल आणि मग पुन्हा जाईल मग दर्शन करण्यासाठी. सो लेट्स कम. तर मंदिरात गेल्यावर आरती सुरू होती गाईज आणि आरती वगैरे झाल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं मी आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण सोबत होती. आणि हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे परळीमधलं, तर खूप जास्त छान प्रसन्न वाटलं अँड शी इज माय फ्रेंड. हॅलो गाईज, तर आमचं दर्शन वगैरे झालं अँड धिस इज शिवानी. मला माहिती इंट्रो झालं आहे आपल्या त्या अंबेजोगाईच्या व्हिडिओमध्ये, पण धिस इज शिवानी आणि आम्ही दोघी 10वीपर्यंत क्लासमेट्स होतो. आणि आता मी हिला सी ऑफ करायला आलो कारण ही थोड्या दिवसांनी जाणार आहे मुंबईला. सो दॅट्स वाय. सो बाय.
आफ्टर धीस गाईज तर मी घरी आले आणि घरी आल्यावर मग मी मेहंदी वगैरे काढली हळदी कुंकासाठीची आणि मेहंदी वगैरे काढल्यानंतर खूप छोटी छोटी मेहंदी काढली आणि पुन्हा सर्व रूम वगैरे आवरून ठेवली अँड नाऊ धिस इज टाईम फॉर लास्ट लेक्चर गाईज जे की 8 ते 10 असतंय गाईज सो धिस वॉज माय लास्ट सेशन ऑफ द डे की म्हणजे लास्टचं जे लॉ क्लास होता ना तर ते केलं मी आत्ता आत्ता 10 वाजायले तर 1.5 तास चालला तो वाला सेशन आणि झालं धिस वॉज इट म्हणजे व्लॉग नाही संपला क्लास संपला म्हणजे सर्व लेक्चर्स वगैरे ते झाले आता मम्मीकडूनच लावून घ्यायचं होतं पण ती पण तिने तर पूर्ण 1-2 साशी इकडे इकडे सगळीकडून मेहंदी काढली म्हणून मलाच ते लावं लागणार आहे सो गाईज सो धिस इज इट फॉर द डे आणि इट वॉज अवर फर्स्ट व्लॉग म्हणजे 2022 असं प्रॉपर व्लॉग सो दॅट्स इट आणि ह्याला मी नंबर 1 नाव दिलं आहे कारण नवीन वर्षाची नवीन सुरुवात त्याच्यामुळं आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गाईज आय होप यू लाईक इट आणि आता हळदी कुंकू उद्या परवा वगैरे तर तुम्हाला व्लॉग येऊन जाईल त्याचा सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ डू सबस्क्राईब टू माय चॅनल Do subscribe to our channel. It's not only my channel. It's our channel. हे सर्व आपली जे फॅमिली आहे ना सो दॅट्स वाय सो डू सबस्क्राईब द चॅनल आणि अशीच फॅमिली मोठी मोठी आपण करत जाऊ आय थिंक मी जरा जास्त बोलायलो कारण मला एवढी झोप येईली म्हणून सो सॉरी फॉर दॅट अँड बाय टेक केअर सी यू